नाही. तुला एवढी मरायची हौस असेल तर या हिंदू धर्मासाठी एकदा मरून दाखव, तेव्हा मी तुला हिंदूची औलाद म्हणेल. अरे या मुलींसाठी मरून काही उपयोग होणार नाही. अरे क्यों मरते हो मी उपासनम के लिए, दो कद जमी भी नहीं मिलेगी तुम्हारे दफन के लिए. क्यों मरते हो मी उपासनम के लिए, दो कद जमी भी नहीं मिलेगी तुम्हारे दफन के लिए. मरना है तो देश के लिए मोरे मेरे यारो, मरना है तो देश के लिए मोरे मेरे यारो. हसीना भी दुपट्टा फाड़ के देंगी तुम्हारे कफन के लिए, तुम्हारे कफन के लिए. हे त्या जवानाच, त्या जवानांना माझं आव्हान आहे. त्या मुलींसाठी मरून काही उपयोग होणार नाही. माझं असं म्हणणं नाही तुम्ही हिंदू धर्मासाठी मरायलाच पाहिजे, पण कुठेतरी हिंदू धर्माला इजा होते ती इजा होऊ देऊ नका. मायबाप ओ, या हिंदू धर्मासाठी मरण्यामागे तो विचार, तो जवान विचार करत नाही. तिथं मात्र अंतःकरणात शंका आणत नाही. मी जर कधी मेलो तर माझ्या परिवारालाच म्हणून जातो. तो जवान या देशाला एकच म्हणून जातो, या देशवासियांना, या देशवासियांना एकच सांगून जातो, या हिंदू धर्माचं तुम्ही रक्षण करायला पाहिजे. कुठेतरी हिंदू धर्माला इजा होते ती इजा होऊ द्यायला नको. तो जवान त्याचं एकच मागणं आहे माय बापू, जहां आग लगे वो धरती हिंदुस्तान की हो, जहां आग लगे वो धरती हिंदुस्तान की हो, जहां आग खुले वो गली हिंदुस्तान की हो. हम मर भी जाए तो कोई गम नहीं, हम मर भी जाए तो कोई गम नहीं, लेकिन मरते वक्त हाथ में मिट्टी हिंदुस्तान की हो, हाथ में मिट्टी हिंदुस्तान की हो. ये त्या जवानाचं मागणं आहे. म्हणून त्या जवानाला तुम्ही समजून घ्या आणि हिंदू धर्माचं रक्षण करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक माईबापाला माझी एकच विनंती, तुम्ही कीर्तनात आलेला आहात, आजपर्यंत तुम्ही आईबद्दल खूप ऐकलं असेल, सर्वांनी आईचं तोंड भरून कौतुक केलं, पण दादा त्या बापाबद्दल कोणी काही लिहिलं नाही, कोणी काही बोललं नाही. का बोललं नाही दादा? बघा त्या बापाचं काय दुर्दैव आहे, त्या बापाबद्दल कोणी काही लिहिलं नाही दादानं. अरे समाजातील 2% बापांमुळे त्या बापांना आज आम्ही कमी लेखतो, त्या बापाला आज आम्ही किंमत देत नाही, हे आपल्या भारताचं दुर्दैव आहे. दादा तो बाप कसा असतो? अरे इकडे ती आई आमच्या लक्षात राहते का? कारण ती आई जर कधी बाप आपल्याला मारायला आला तर आपल्याला पदराच्या आड लपवते माय बाप, पदराच्या आड लपवते, आपल्या चुकींवर पदर टाकते. आपल्याला जर कधी मार मिळत असेल तर तो मार मिळू देत नाही, ती आई आमच्या लक्षात राहते. पण त्या बापाला आम्ही कधी विचारलं, बाबा तुम्ही आम्हाला का मारलं? अरे चुक्या पदरात घालणारी आई आमच्या लक्षात राहते, पण तीच चुकी पुन्हा करू नये म्हणून मारणारा बाप आमच्या लक्षात राहत नाही, हे आमचं दुर्दैव आहे माय बाप. समाजातल्या 2% बापांमुळे आज ते 98% बापांना आम्ही कमी लेखतो. का? याच कारण आजकालचे मुलं मुली, अरे शर्ट काढून 6F दाखवणारा हिरोला आयडल मानतात, त्या हिरोला आयडल मानतात, पण ज्या बापाने आपल्यासाठी आयुष्यभर काबाळ कष्ट केलं, राब राब राबला तो बाप, हाडाचं काळ केलं, रक्ताचं पाणी केलं, त्या बापाला आम्ही आयडल मानत नाही, आदर्श मानत नाही. हे दुर्दैव त्या बापाचं आहे माय बाप, हे दुर्दैव त्या बापाचं आहे. तिकडं तो बाप राब राब राबतो, आम्ही त्या बापाचा आदर्श घ्यायला विचार करतो. दादा त्या हिरोने शरीर कमवलं हो, त्या हिरोने शरीर कमवलं तुमच्या आणि आमचे मन जिंकण्यासाठी, पण या अभिनेताने, त्या बापाने त्या अभिनेत्यापेक्षा वरचं काम आपल्यासाठी केलेलं आहे. त्या हिरोने शरीर कमवलं तुमच्या आमची मनं जिंकण्यासाठी, पण या बापाने शरीर गमवलं तुमच्या आणि आमचं भविष्य कमवण्यासाठी, तुमचं आणि आमचं भविष्य कमवण्यासाठी. माय बाप तो बाप कसा असतो? तो बाप आम्हाला नाही काढला. अरे या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक तरुणाला माझे हात जोडून विनंती, तुमच्या पायावर डोकं ठेवतो, आपल्या अंगावरचा लक्स क्वाजीचा बनियान बघा, आपल्या अंगावरचा लक्स क्वाजीचा बनियान बघा. त्या बनियानकडे पाहिल्यानंतर जेव्हा तुमचा बाप घरामध्ये असेल ना, त्या बापाकडे नीट बघा, आणि त्या बापाच्या अंगावरचा तो फाटका बनियान बघा. त्या बनियानकडे पाहिल्यानंतर तुम्हाला त्या बापाची किंमत कळेल. त्या बनियानकडे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, तुम्हाला कळेल की याचं नशीब फाटलं. आपलं नशीब घडवता घडवता, आपलं नशीब घडवता घडवता मायबाप अनु स्वतःच्या पोटाला चिमटा देतो तो बाप, पण आपल्या मुलांची हौशी मौशी पूर्ण करतो. आपल्या पायातली महागडी शूज बघा, रेड्यांची बुटं बघा,
आणि घरी जात असताना ओट्यावर काढलेले तुमच्या बापाचे टाचा घेतलेले चप्पल बघा मायबा, त्या चप्पलकडे पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की याचं भविष्य, आमचं भविष्य घडवण्याकरता याचं नशीब घेतलं, याचं नशीब घेतलं असा तो बाप असतो मायबाप. पण त्या बापाचा आम्ही कधी विचार करत नाही. अरे या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक तरुणाला, प्रत्येक तरुणीला माझी एक विनंती, तुम्ही तुमच्या बापाकडे हट्ट धरला, बाबा आम्हाला ही वस्तू आणा. तुमचा बापा पोटाला चिमटा देऊन ती वस्तू आणतो, पण त्या बापाचे आम्ही उपकार कधी जाणून घेत नसतो मायबाप. ओ तरुण मुला, तरुण मुली बापाकडे ड्रेस मागताय, बाबा आम्हाला ड्रेस पाहिजे, पण त्या बापाच्या अंगावरचे कपडे पाहून ते कधी असं म्हणत नाही, बाबा तुमचे कपडे फाटले हो, आम्हाला ड्रेस असू द्या आणि तुम्ही चांगले कपडे शिवा, तुम्ही चांगले कपडे शिवा, हे कधी आमचे तरुण आणि तरुणी म्हणत नाही. दादानो अरे ती आई आमच्या लक्षात राहते का? मुलगा जर कधी नोकरीला लागला मायबाप, पूर्ण गावामध्ये पेढे वाटते, पूर्ण गावामध्ये पेढे वाटते, ढसा ढसा रडते, आनंदाश्रू सर्वांसमोर आपले आनंदाश्रू व्यक्त करते. ती आई आमच्या लक्षात राहते. मुलगा जर कधी नोकरीला लागला महाराज, ताई माझा मुलगा नोकरीला लागला ग, दादा माझा मुलगा नोकरीला लागला हो, दादा माझा मुलगा नोकरीला लागला, माझा मुलगा नोकरीला लागला, सर्वांना सांगते माझा मुलगा नोकरीला लागला, आपले आनंदाश्रू सर्वांसमोर सर्वांना दाखवते. ती आई आमच्या लक्षात राहते दादा, पण मुलगा नोकरीला लागायलाच पाहिजे म्हणून बिकाऱ्यासारखे हात पसरून व्याजाने पैसे उचलून त्या ऑफिसमध्ये भरणारा बाप आमच्या लक्षात राहिला नाही, तो बाप आमच्या लक्षात राहिला नाही. दादा त्या बापाला समजून घ्या, ज्यांचे बाप नसतात ना त्यांच्याकडे कोणी पाहायला नसतं. अरे बाप जर कधी आयुष्यात न गेला तर मी म्हणतो त्याच्या जीवनातला अनमोल असा खजिना लुटला गेला, अनमोल असा खजिना लुटला गेला. मायबाप तो बाप आपल्यासाठी एवढं करतो, पण तो बाप आमच्या लक्षात राहत नाही, तो बाप आमच्या लक्षात राहत नाही. म्हणून माझी एक विनंती, त्या बापाला समजून घ्या. तो बाप आपल्यासाठी एवढं जीवन जगतो, तो बाप स्वतःसाठी कधी जीवन जगत नाही दादा, जगतो तो फक्त बायको पोरांसाठी, मुलाबाळांसाठी जगतो, पण त्याच बापाला आम्ही कमी लोकतो. म्हणून माझी एक विनंती, त्या बापाला समजून घ्या. अरे ज्या प्रकारे ज्याला हात नसतो त्याला हाताची किंमत कळू शकते, त्याच प्रकारे ज्या व्यक्तीला बाप नसतो त्यालाच बापाची किंमत कळू शकते. आपल्याला बापाची किंमत कळू शकणार नाही माय बाप, त्या बापाची किंमत आम्हाला कळू शकणार नाही. आम्ही दिवसभर इकडे तिकडे हिंडतो, त्या बापाच्या पैशांवर मजा मारतो, आणि तो बाप आमचा राबराब राबतो शेतामध्ये, पण त्या बापाचा आम्ही कधी विचार करत नाही, त्या बापाबद्दल आम्ही कधी विचार करत नाही. मायबाप ओ माझी एकच विनंती, त्या बापाला समजून घ्या. तो बाप कसा असतो, 2 मिनिटात तुमच्या समोर मांडून जातो. ते 2 मिनिटं जर कधी तुम्ही चित्त देऊन ऐकले, ती कविता जर कधी तुम्ही चित्त देऊन ऐकली, तर त्या कवितेमध्ये तुमचा आणि माझा प्रत्येकाचा बाप लपलेला आहे. तो बाप कसा असतो, बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कळा, त्याच्या काळजात सुद्धा लजाडूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्यात बाला हिरा मोत्याचा रुबाब, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाला, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, बाप घराचा तो पाया, आई कडस त्यावर जेव्हा खचतो न पाया, तेव्हा कोसडते घर उलाढाली करतो हा, बाप फक्त घरासाठी
शिव्या शापया जगाचे बाप घेतो सारे माथी अनजे जसे की वाल्या कोड्याची जमात त्याच्या पापा मध्ये कोणी नाही वाट करी होत बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला देव कुणा दिसणार कसा बाप आपल्या आयुष्यामध्ये फक्त एकाच वेळेस रडत असतो तो क्षण म्हणजे बाप साठवी तो अश्रू वाट पायी त्या क्षणाची जन्मभरात रडतो लेक जाताना ससरी जाने जपले मुलाना तड हत पाखड्यात अशा बापासाठी यावी थोडी अस वेडोळ्यात बाप थकल्यावरती त्याचा बनावा आधार नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर बाप म्हणजे जसे की एक झाडच अबोली बाप म्हणजे मुलांची जणू अव्यक्त माऊली जणू अमाऊली तो बाप आपल्या आयुष्यामध्ये फक्त जगतो आपल्या मुलाबाळांसाठी म्हणून त्याला तुम्ही समजून घ्या आपल्या बापाची सेवा करा तुम्ही जर कधी जीवनामध्ये येऊन आपल्या आई वडिलांची सेवा केली तर तुमच्या एवढा भाग्यवान या जगामध्ये कोणीच नाही आईबापू ज्यांना आई वडील नसतात त्यांना त्यांची किंमत कळते आपल्याजवळ आई वडील आहेत म्हणजे साक्षात भगवान परमात्मा आपला आपल्याजवळ आहे म्हणून त्या भगवंताची तुम्ही भक्ती करा एवढीच माझी विनंती आई वडिलांची सेवा करा एवढीच माझी विनंती झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण शांतीभूषण सुदर्शनजी महाराज गायकवाड त्यांच्या चरणी सेवा समर्पित तसेच भागवताचार्य प्रकाशजी महाराज शिंदखेडेकर त्यांच्या चरणी सेवा समर्पित तसेच हरिभक्त पारायण मधुकरजी माऊली वडगावकर त्यांच्या चरणी सेवा समर्पित हरिभक्त पारायण मनोहरजी महाराज धनुरकर